आज या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आपल्या सर्व मतदारसंघातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची, शिवसैनिकांची, लोकप्रतिनिधींची बैठक सुरू आहे. त्या बैठकीसाठी आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय चंद्रकांतभाऊ पाटील, नगराध्यक्ष श्री आनंदाभाऊ पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख, आता नुकतेच शिवसेनेमध्ये नवीन नियुक्त झाल्या, त्यांचं मी सर्वांचं नाव घेऊन त्यांचं सगळ्यांचं शब्दसमूहांना अभिनंदन करेल. श्री छोटूभाऊ भोई उपजिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आपल्या मुक्तनगर तालुक्याचे तालुका प्रमुख श्री नवनीत पाटील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्राध्यापक हितेश पाटील सर हे विधानसभेचे क्षेत्रप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच्यानंतर पंकज भाऊ कोळी उपजिल्हा संघटक यांची नियुक्ती झाली. या सगळ्यांचे मी पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो, त्या सगळ्यांना शुभेच्छा पण देतो. आत्ता नुकतंच जे जफराजी भाऊनी जे मांडलं ते खरं आहे का, साटलोटो करून निवडणूक एकतर्फी करायची अशी जर परिस्थिती या लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण होत असेल तर मी खात्रीने म्हणजे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अशी मागणी करेल भाऊ की आपण शिवसेनेकडून एक उमेदवार द्यावा की ते बाय त्यांना बाय दिला जाणार नाही अशा पद्धतीने शिवसेनेचा एक उमेदवार द्यावा अशी माझी आपल्या सगळ्यांच्या वतीने. शेवटी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, तुम्ही जो निर्णय घेणार त्याला मी नक्की पाठिंबा देऊ, सगळे ठामपणे पाठीशी उभे राहू. ते होत असताना लोकसभेमध्ये आपण जर काही कुणाचं काम करायचं काय करायचं हे जर आपण ठरवणार असाल तर पुढच्या विधानसभेचा सुद्धा शब्द आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण आता काम करायचं कुणाचं करायचं नंतर ते आपल्याला विसरून जातील असं होता कामा नाही, म्हणून त्या विधानसभेच्या संदर्भात सुद्धा आपण शब्द टाकून घेतलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.